राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 मधील राज्यशास्त्र या घटकावरच्या प्रश्नांचा आपण ऑलरेडी एक भाग जो आहे तो बनवलेला आहे. आता आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही भाग एक बघितला नसेल तर तो तुम्ही आधी पाहून घ्या. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण 7 प्रश्न जे आहेत उर्वरित ते डिस्कस करणार आहोत. तर लवकर लवकर सुरू करूया आपण. पुढचा हा जो प्रश्न आहे विधान परिषदांच्या निर्मिती संदर्भात आहे. यामध्ये पर्याय जे वाक्य अ आणि ड आहे योग्य आहे. ओडिशा विधानसभेने नुकतंच विधान परिषदा निर्मितीचा ठराव जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात. तर विधान परिषदेचे संघटन आहे ते कशा प्रकारचं असतं, म्हणजे किती सदस्य जे आहेत ते कुठल्या कुठल्या भागांमधून निवडले जातात हे महत्वाचं आहे. यावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. त्यामुळे किती सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात, किती पदवीधरांकडून, तर किती विधानसभेकडून निवडले जातात हे लक्षात ठेवा. त्यानंतर ब आणि क हे चुकीचं आहे, परंतु ही जी माहिती आहे ही करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही राज्याच्या विधान परिषदा संबंधित किती राज्यांच्या विधान परिषदा आहेत आणि कोणकोणत्या विधान परिषदा निर्माण करण्यासंबंधित जे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत हे परीक्षेपूर्वी बघून घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो अविश्वास ठरावासंबंधी आहे. तर हा जो काही ठराव जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अविश्वासाचे ठराव. अविश्वासाच्या ठरावासंबंधी हा प्रश्न आहे. तर राज्यघटनेमध्ये याचा सुस्पष्ट अशा तरतुदी दिलेल्या नाही आहेत. त्या तरतुदी ज्या आहेत त्या लोकसभेच्या नियमांमध्ये दिलेल्या आहेत. यासंबंधीची आपण एक इनडायरेक्ट तरतूद आहे ती आहे कलम 75 मध्ये. तर कलम 75 मध्ये काय म्हटलेलं आहे, तर मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेवरती अवलंबून आहे. म्हणजे लोकसभेची जर मंजुरी नसेल किंवा लोकसभेने जर ठराव करून अविश्वास निर्देश केला तर मग ते मंत्रिमंडळ जे आहे ते बरखास्त केलं जाऊ शकतं. तर यासंबंधीची विशेष नियम जे आहेत ते लोकसभेचे नियम 98 मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर अविश्वासाचा ठराव एकदा दाखल केल्यावरती ते मंजुरी जी आहे ती 10 दिवसाच्या आत मिळाली पाहिजे आणि दाखल करण्यासाठी 50 मेंबर्स जे आहेत 50 सदस्यांची जी आहे ती सहमती लागते. त्यानंतर इटलीमध्ये काय आहे, तर सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज आहे. भारतामध्ये काय आहे, तर केवळ लोकसभेच्या पाठिंब्याची गरज असते. याचा अर्थ काय, तर ब क आणि ड हे पर्याय जे आहेत ते योग्य आहे. चुकीचा पर्याय कुठला आहे तर फक्त अ. आता इथे बघा की आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पॉलिटीच्या पुस्तकात दिल्या नाही किंवा त्या तुमच्या जास्त वाचनात आलेले नसेल. तर एक लक्षात घ्या की आयोग ज्या गोष्टी अगदी निश्चितपणे मुलांना माहिती असेल त्यामध्ये चुकवण्याचा प्रयत्न करतं. आता इथे लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते का, तर नाही. हे कारण जे आहे हे एखाद्या मंत्र्याबाबत जर असेल त्यावेळी कारणासह आपल्याला स्पष्ट करावे लागते. एखाद्या मंत्र्याकडनं काही चूक झालेली असेल, म्हणजे जो निंदाजनक ठराव ज्याला म्हणतात, तर निंदाजनक ठराव असेल त्यासंबंधी आपल्याला कारण जे आहे ते द्यावं लागतं. परंतु अविश्वासासाठी कारण द्यायची गरज नसते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हा निर्वाचन आयोगासंबंधी आहे. तर निर्वाचन आयोगासंबंधी प्रश्न का आला असेल, तर त्यावर्षी आपल्या इलेक्शन्स होते बघा आणि आयोगांवरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 2019 निर्वाचन आयोगावरती विचारला, पुढच्या वर्षी कदाचित वेगळ्या आयोगावर विचारू शकते. जसं की अदर बॅकवर्ड क्लासेससाठी आता नवीन नॅशनल कमिशन फॉर्म झालेला आहे. त्याचबरोबर ती आपले जे मानवी हक्क कमिशन जे आहे, मानवी हक्क आयोग, त्यामध्ये सुद्धा काही बदल केलेले आहेत. तर ह्या बदलांच्या अनुषंगाने आपल्याला आयोगावरती प्रश्न येऊ शकतो. इथे आपल्याला पुन्हा चुकीचा पर्याय जो आहे तो ओळखायचा आहे. तर केवळ मुख्य आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता असते परंतु इतर नाही हे वाक्य जे आहे योग्य आहे. त्यानंतर मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान आहे का, तर चूक. इथे काय त्यांनी म्हटलंय की दर्जा, तर सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा जो आहे तो यांच्या समान नसतो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत तर त्यांचा दर्जा जो आहे तो 9व्या स्थानावरती आहे आणि निर्वाचन आयोगाचे मुख्य आयुक्त जे आहेत त्यांचं जे स्थान आहे ते 9A मध्ये दिलेलं आहे. तर हे ऑर्डर जी आहे ती लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये अपेंडिक्स 3 मध्ये दिलेली आहे आणि या दर्जांवरती दरवर्षी आयोग प्रश्न विचारत असतो. तर सुरुवातीचे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा ऑर्डर ऑफ प्रेसिडेंस जो आहे तो तुम्ही नीट बघून घ्या. त्यानंतरचं जे वाक्य आहे ती अगदी योग्य आहेत की केवळ समानतेत तो प्रमुख असतात. त्यानंतर इतर बाबतीमध्ये एखाद्या बाबतीमध्ये मुख्य निर्वाचन आयुक्तांनी इतर निर्वाचन आयुक्तांमध्ये मतभेद झाल्यास बहुमताने निर्णय तो घेतला जातो. ठीक आहे,
आता पुढचा प्रश्न जो आहे तो मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. तर मूलभूत हक्कांवरती सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारत असतात आणि मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा काही ठराविक हक्क आहेत त्यांचे अगदी कलम आणि सब क्लॉजेस जे असतील म्हणजे इथं हे ब्रॅकेटमध्ये जे 1, 2, 3 दिलेलं असतं तर ते आपल्याला मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये व्यवस्थितपणे पाठ करावंच लागेल. ठीक आहे, तर पहिलं जे आहे ते त्यांनी काय म्हटलेलं आहे की तर त्यांनी कुठली तरतूद बरोबर नाही हे विचारलेलं आहे आणि त्यामध्ये पहिली जी तरतूद आहे ती फक्त चुकीची आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरवून घेतले जाते. कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजेच काय, त्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे शब्द येते नीट तुम्ही बघून घ्या इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असं नाही आहे. 21 जो शब्द प्रयोग आहे ते आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ठीक आहे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यामध्ये काय फरक आहे हा तुम्ही पॉलिटीच्या पुस्तकामध्ये नीट वाचून घ्या. जी मनेका गांधी केस आहे त्या मनेका गांधी केसमध्ये हे शब्द जे आहेत ह्या जे व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत ते तुम्ही नीट एकदा बघून घ्या. त्यानंतर जे उरलेले ही दोन स्टेटमेंट्स आहेत तर हे दोन स्टेटमेंट अगदी योग्य आहेत. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे आपल्या संघराज्य आणि संघराज्यांमधील जे राज्य आहेत ते कसे निर्माण केले जातात यासंबंधी, म्हणजे आपला जो भाग एक जो आहे राज्यघटनेचा त्या भाग एक वरती सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. भाग एक मध्ये कलम 1 ते 4 समाविष्ट आहेत. हे 4 कलम जे आहे ते व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या त्यामधील तरतुदी आणि त्याचप्रमाणे राज्यांच्या घटनांचा जो क्रम आहे तो सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर तो संघराज्य जे हा धडा जो आहे सुरुवातीचा तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर इथे बघा की कुठली विधाने योग्य आहेत ते विचारलेलं आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 2 जो आहे तर 2 काय म्हटलेलं आहे तर कुठल्याही आपला सध्याचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा भाग नसलेला भूप्रदेश ज्यावेळी समावेश करायचा असेल किंवा एखाद्या नवीन राज्यामध्ये तो ॲड करायचा असेल किंवा नवीन राज्य तयार करायचं असेल तर त्यासंबंधी तो आहे. तर हे पर्याय हे वाक्य योग्य आहे. अनुच्छेद 3 काय म्हटलेलं आहे की मुळात आत्ता सध्या जे काही घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल मग तो बदल एखादं क्षेत्रफळ कमी जास्त करण्याचा असू दे, जी सीमारेषा आहे ती सीमारेषा बदलण्याचा असू दे किंवा नवीन राज्य तयार करण्यासंबंधी असेल तर ते जे आहे ते अनुच्छेद 3 म्हटलेलं आहे. त्यानंतर क विधान काय आहे तर राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली विधेयक हे केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते, हे वाक्य चुकीचं आहे. राज्यांच्या निर्मिती संबंधी जे अधिकार आहेत ते लोकसभा आणि राज्यसभेला समसमान आहेत. आणि ही प्रोसेस कशी असते तर राष्ट्रपती सुरुवातीला त्यात जी राज्य अफेक्ट होणार आहे त्या राज्यांना विचारून घेते की तुमचे काही मतं असतील तर ती तुम्ही आधी मांडा आणि ती मतं विचारात घेऊन नंतर संसद त्यावरती कायदा करू शकते. आता ह्या कायदा करत असताना राज्यांनी सांगितल्याप्रमाणेच करायला पाहिजे का तर नाही, तर त्या राज्यांनी फक्त सल्ला द्यायचा असतो, तो सल्ला राष्ट्रपतींमार्फत संसदेमध्ये पोहोचवला जातो. परंतु तो सल्ला जसा तसा वापरावा असं कुठलंही निर्बंध जे आहे ते संसदेवर नाही. त्यामुळे इथे हे जे विधान 3 आहे ते चुकीचे आहे. आपला पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो न्यायालयासंबंधी आहे. आता बघा लोकन्यायालय जे आहे ते महत्त्वाचे आहेत. लोकन्यायालय जे आहे ते 42 घटनादुरुस्ती आहे ना, त्याच्यामध्ये 42 घटनादुरुस्तीने कलम 29A जे आहे हे समाविष्ट केले आहे. या कलमामध्ये काय म्हटलेलं आहे तर गरीब जे लोक आहेत आपल्याकडचे तर त्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं परवडण्यासारखं नसतं किंवा छोटे छोटे जे आपले काही वाद असतील तर छोटे वाद जे आहे ते छोट्या लेवलला मिटवले गेले पाहिजेत आणि त्यासाठीच आपल्याला मोफत न्यायदान जे आहे ते मिळालं पाहिजे आणि तीच जी सोय आहे ती 29A मेन्शन केलेली आहे. आणि त्या 29A अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट म्हणजेच काय तर कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम जो आहे तो ह्याचं वर्ष तुम्ही लक्षात घ्या 1987 हा अधिनियम करून त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि यामध्येच 2002 अमेंडमेंट करून परमनंट लोक अदालत जे आहे ते फॉर्म करण्यासाठी म्हणून त्याला परवानगी दिलेली आहे. तर यामध्ये त्यांनी
कुठलं विधान बरोबर नाही हे म्हटलेलं आहे, तर इथे बघा केवळ शब्द आला की आपण लगेच त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. इथे केवळ शब्द आला ना म्हणजे लोक न्यायालयामध्ये त्यांनी काय म्हटलं की सेवेतील अथवा सेवेनिवृत्त न्यायिक व्यक्तींचा, तर असं नाही आहे. याच्यामध्ये लोक न्यायालयांची जी संरचना आहे ती कशी असते, तर जो चेअरमन असतो तो न्यायिक व्यक्ती असते, परंतु इतर जे दोन सदस्य आहेत तर त्यामध्ये एक ॲडव्होकेट म्हणजे एक वकील असतो आणि एक सोशल वर्कर असतो. ठीक आहे, सामाजिक कार्यकर्ता असेल तर त्याचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याचा अर्थ त्या सर्वच्या सर्व व्यक्ती न्यायिक असतात का तर नाही, म्हणून हा केवळ शब्दामुळे आपल्याला कळतं की हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर लोक न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवरती बंधनकारक असतो, हे अगदी योग्य आहे. त्याचबरोबर लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासमान असतो. ठीक आहे, त्यामुळे याचा योग्य पर्याय कुठला आहे तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न घेऊया. राज्य पुनर्रचना आयोग जो आहे तो 1953 तयार केला होता. आयोगाची नियुक्तीचं जे हे डेट दिलेली आहे ती अगदी योग्य आहे. त्यानंतर प्रमुख पदी कोण होते तर फजल अली होते, परंतु याचे जे दोन सदस्य होते ते कामत आणि गोविंद वल्लभ पंत नसून पन्नीकर आणि कुंजरू हे होते. ठीक आहे, म्हणजेच काय तर आयोगाने अगदी जे बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना असायला हवी त्यामध्येच पुन्हा चुकीचं इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला इथे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर तुमचा हा ब पर्याय जो आहे हा चूक ठरला तर त्याच्याचमध्ये पहिले तीन जे पर्याय दिलेले आहेत त्या तिन्ही पर्यायामध्ये ब हे विधान मेन्शन केलेलं आहे, त्याचा अर्थ काय तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य असणार आहे. म्हणजे जरी तुम्हाला या डेट्स व्यवस्थित माहिती नसल्या तरीसुद्धा आपल्याला योग्य पर्याय शोधता येतो. फक्त त्याच्यासाठी काय तर आपली ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे की आता हा आयोग जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आयोगामध्ये कोणकोणते अध्यक्ष कोणते आणि सदस्य कोणते होते हे आपल्याला माहिती असायला हवे होते. आणि हे जर आपल्याला माहिती नसतील तर आपल्याला पुढील मग तारखा बरोबर आहेत की नाही यामध्ये आपलं लक्ष जातं आणि आपल्याला वाटतं की ह्या तारखा ज्या आहेत त्या चुकवलेल्या असतील, परंतु असं आयोग करत नाही. जे गोष्ट ऑब्व्हियसली आपल्याला लक्षात असायला हवी त्यामध्येच आयोग फसवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे आपले हे टोटल 15 प्रश्न जे आहेत ते झालेले आहेत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणकोणते घटक जे आहेत ते इथे महत्त्वाचे आहेत. तर सुरुवातीला जे कायदे जे आहेत राज्यघटनेपूर्वीचे जे कायदे आहेत ते, त्यानंतर राज्यघटना निर्मितीमध्ये जे काही महत्त्वाच्या आयोग झाले असतील, काही महत्त्वाच्या तरतुदी असतील तर त्या तरतुदी आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर ज्या अधिकार पदावरती ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. त्यानंतर जे विधेयक संमत करण्यासाठी जे पद्धती आहेत आणि ते विधेयकांमध्ये कोणकोणते अधिकार राष्ट्रपती, राज्यपाल आणि मंत्रिमंडळाला काही विशेष अधिकार असतील तर ते त्याबाबत आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो. त्यानंतर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवडीच्या पद्धती कशा आहेत यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे जे आयोग आहेत म्हणजे आत्ता यावर्षी जे अंदाज आहे की मानवी हक्क आयोगामध्ये बदल झालेले आहे तर त्यावरती प्रश्न येऊ शकतो, किंवा बॅकवर्ड क्लास कमिशन जी आहे ती तयार झालेली आहे, घटना दुरुस्ती करून ती तयार केली गेलेली आहे तर त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर काही रिझर्वेशन्स जे आहेत त्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे SC आणि ST रिझर्वेशन आहे ते अजूनही आहे, परंतु अँग्लो इंडियनला जे आपण संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये जे दोन सदस्य नामनिर्देशित करण्याचा जो राष्ट्रपतीचा अधिकार होता तर ते दोन सदस्यांचं रिझर्वेशन जे आहे ते कमी केलेलं आहे. त्याचबरोबर काही विधान परिषदा निर्माण करण्याची जी पद्धती आहे, काही राज्यांच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमधील काही महत्त्वाचे कलम तरतुदी असतील तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत हक्क, मूलभूत हक्क, त्यानंतर राज्याचे जे धोरणाचे जे मूलभूत तत्व जे आहेत ती तत्व आणि आपले मूलभूत कर्तव्य यावरती सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारत असतो. तर हे मुद्दे तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घेतले असतील तर पुढच्या वेळी अभ्यास करताना ह्या मुद्द्याचा तुम्ही निश्चितपणे वापर करा. ऑल द बेस्ट, थँक्यू.